मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलाय मात्र अजूनही याला मुहूर्त लागत नाही त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचा आरोप विरोधांच्याकडून होत आहे दोघा तिसरा आल्यामुळे खातेवाटपात गडबड असल्याची कबुली सत्तेतील आमदारच देत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं देऊ नये यासाठी शिंदे गट आक्रमक झाले असल्याची चर्चा सुद्धा रंगत आहे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची निवळ चर्चा असताना अशातच उपमुख्यमंत्री पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीत मंत्रिपदाचा चार चार दोन असा फॉर्म्युला ठरला अशी ही चर्चा आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीत ठरलेला हा फॉर्म्युला खरंच वर्क करेल का म्हणजेच हा फॉर्म्युला अस्तित्वात येईल का शिंदे फडणवीस यांच्या सत्तापटलावर अचानक अजित पवारांची एंट्री झाली त्यामुळे मंत्रीपदाची शपथ घेऊ नये खाते वाटप होत नाही आहे पवार गटाला तातडीने खाते देऊन शिंदे गटाला पावसाळी अधिवेशनपर्यंत वेटिंगवर ठेवलं जाणार आहे का नक्की पडद्यामागे काय हालचाली सुरू आहेत हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहताय बोलबिंदास अजित पवारांसह नऊ मंत्र्यांचा शपथविधी होऊन बारा दिवस उलटले अद्यापही अजित पवारांचा गटातील मंत्र्यांना खाते वाटप झालं नाही गृहनिर्माण ग्र ग्रामविकास अर्थ खात समाज कल्याण जलसंपदा ही खाती अजित पवारांच्या गटाने मागितली आहेत भाजपाने शिंदे गटातील मंत्र्यांनी ही महत्वाची खाती अजित पवारांच्या गटातील मंत्र्यांना देण्यास विरोध केलाय सरकारमध्ये दोघा तिसरा आल्याने शिंदे गट व भाजपा मधील अनेक आमदार यामुळे नाराज आहेत खातेवाटपास थोडा विलंब होत आहे असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीवारी केली चौदा किंवा पंधरा जुलै रोजी खातेवाटप होईल असा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला कोल्हापूर दौरासुद्धा रद्द केला आहे पण खरा ट्विस्ट पुढे एक 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 आहे एकीकडे अजित पवार गट फुल फॉर्मात असताना दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपमधील मंत्रिपदासाठी इच्छुक नेत्यांच्या नशिबी आणखी वेटिंगच आहे कारण पावसाळी अधिवेशनानंतर सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे अनेक आमदारांच्या नाराजीमुळे आणि मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या भावगर्दीमुळे अधिवेशनानंतरच विस्तार होणार अशी चर्चा आहे सरक तीन दिवस तीन रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खाती वाटपाची चर्चा सुरू होती पण त्यातून काहीच मार्ग निघत नव्हता पण एक तर शिंदे गटाचा अजित पवार यांना अर्थमंत्री पद देण्यास विरोध होता दिल्ली दिल्ली तसेच सहकार आणि ग्रामविकास खात्यावरूनही नाराजी नाट्य सुरू होते हा तिढा सोडत नव्हता त्यामुळे अखेर अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्ली गाठली दिल्लीत आल्यावर अजित पवार आणि पटेल यांनी अमित शहा यांची भेट घेतली या भेटीत सर्व खात्यावर चर्चा झाली तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली असल्याची चर्चा आहे यावेळी नव्या विस्तारासाठी चार चार दोन हा फॉर्म्युला ठरला आहे आता पहा काय आहे चार चार दोन हा फॉर्म्युला चार चार दोन फॉर्म्युलानुसार भाजपला चार मंत्रीपद मिळणार आहेत त्यानंतर शिंदे गटालाही चार मंत्रीपद मिळतील आणि राष्ट्रवादीला दोन मंत्रीपद मिळणार आहेत म्हणजे एकूण दहा मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे नव्या फॉर्म्युलानुसार भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी चार मंत्रीपद मिळणार आहेत या दोन्ही गटाचे आधीच मंत्रिमंडळात प्रत्येकी दहा मंत्री आहेत मंत्र्यांची संख्या प्रत्येकी चौदा होईल त्यांना आणखी राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात नऊ मंत्री आहेत त्यांना आणखी दोन मंत्रिमंडळ मिळतील त्यांच्या मंत्र्यांची संख्या अकरा होईल राष्ट्रवादीच्या एकूण नऊ जणांना आधीच मंत्रिपदाची शपथ दिली गेली आहे पण त्यांना खाती अजून देण्यात आलेली नाही पवार यांनी दोन जुलै रोजी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती मात्र त्यावेळी शिंदे गटाचे आमदार वंचित राहिले आगामी मंत्रिमंडळ विस्तार तातडीने करून आपल्या गटाच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते गेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणतेही खाते देण्यात आले नव्हते खाते वाटपाविषयी गेल्या तीन चार दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहे मात्र वर्षा बंगल्यावरील दोन मॅरेथॉन बैठकानंतरही खातेवाटपाचा तिढा सुटत नाही त्यामुळे अजित पवार ही बुधवारी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेऊन आले या भेटीत खातेवाटपावर तोडगा निघाला अशी चर्चा राष्ट्रवादी आणि इतर काही लोकांच्याकडून होताना दिसते अजित पवार यांचा गट अर्थ महसूल आणि जलसंपदा या तीन खात्यांसाठी आग्रही आहे नंतर अजित पवार यांनी उत्पादन शुल्क खात्याची देखील मागणी केली असल्याची चर्चा आहे यातील अर्थ जलसंपदा उत्पादन शुल्क पवार गटाच्या वाट्याला येणार आहे अशी कुणकुण लागल्याने शिंदे गट आणखी आक्रमक झालाय आणि तिकडे बच्चू कडू यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी मीडिया ट्रायल आणली आपण एकनाथ शिंदे यांना किती मानतो आपण मंत्रीपदाचा दावा सोडणार होतो पण मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉल आला व त्यांनी सतरा तारखेला चर्चेसाठी बोलावल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले त्यानंतर मी अठरा जुलै रोजी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही बच्चू कडू म्हणत आहेत पण एकंदरीच या घोळात दहा दिवस बिन खात्याचे मंत्री असलेल्या अजितदादांच्या नेत्यांना तातडीने खाती देण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत आणि दुसरीकडे मात्र अजित पवार यांची दिल्लीवारी तसेच फडणवीस अजितदादा यांच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर करण्यास एकनाथ शिंदेनी होकार दर्शवलाय दुसरं महत्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या चार ते पाच साथीदारांनाच मंत्रिपदाची खुर्ची मिळणार आहे अजितदादांनी अचानक भाजपला साथ देत उपमुख्यमंत्रीपद घेतले नऊ सहकाऱ्यांना मंत्रीपद दिली आणि शिंदे गट मात्र गेल्या दहा महिन्यांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे शिंदे गटातील उर्वरित आमदारांमध्ये आता असंतोष उपाळ येऊ शकतो का एकनाथ शिंदे यांच्यासहित सोळा आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न कधी सभापटलावर येऊ शकतो त्यामुळे भाजपच्या प्रत्येक कृतीला होकार ही शिंदे यांची राजकीय अपरिहार्थ आहे का खरंच खाते वाटप हातिडा सुटणार आहे का आणि तो कधी सुटेल याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र